ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून कल्याणमध्ये देखील याचे पडसाद उमटले आहेत. कल्याणमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले तर महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा सचिव थॉमस शिंगारे यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले. यामध्ये निवेदनात 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या व नंतर अनुदानावर झालेल्या शिक्षक व शिक्षकेतरांना तसेच 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना याचे संस्थापक स्वर्गीय रामनाथदादा मोते यांनी जी स्थापन केलेली संघटना आहे आणि या संघटनेचे राज्याध्यक्ष सन्माननीय श्री सुधीर भाऊ धागस यांनी आज प्रत्येक तहसील कार्यालय जिल्ह्याच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या कलेक्टरांना आज जुनी पेन्शन योजना संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना कल्याण डोंबिवली महानगर जिल्ह्याच्या वतीने आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे नियुक्त झालेले कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना शासनाने पेन्शन बंद केलेली आहे तर ती पेन्शन पूर्ववत सर्वांना चालू करावी यासाठी आम्ही शासनाला नम्रतापूर्वक विनंती करतो की जो कर्मचारी नियुक्त झाला 1 नोव्हेंबर 2005 नंतर त्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी शासनाला आम्ही मायबाप सरकारला कडकडीची विनंती करत आहोत. आणि आम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना काळ्या फिती लावून आम्ही आमचं काम करून या ठिकाणी जुन्या पेन्शनसाठी निषेध करत आहोत. यावेळी अमिता पाठक, रुपाली कुलकर्णी, उमा सिरगुरकर, मिलिंद बागुल, दिलीप पाटील, प्रशांत जावळे, राजेंद्र राठोड, रोहिणी बाठे, पूनम सिंह, बिन्सी बेल्सन आदी शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.